जय शिवाजी जय जिवाजी युवा संघटना गोंदिया महाराष्ट्र। युवा संघटनेने गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठा माणुसकीचा अगदी खरा संदेश दिला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला इथे मोठमोठ्या रॅली काढण्यात येतात, पण त्यात काहीही तथ्य नसून खरे शिवभक्त म्हणजे काम करण्याची जाणीव करून देताना गोंदिया जिल्ह्यातील मंगलम मुकबधीर निवासी शाळा गोंदिया येथे जाऊन तेथील मुलामुलींना अजिबात काहीही न बोलता न ऐकता म्हणजे मुकबधीर अशा मुलांच्या शाळेत जाऊन या संघटनेने त्यांच्या जेवणाची सोय केली व त्यांचे केस कापून दिले व तसेच फ्री मेडिकल कॅम्प लावले असे अनेक कार्य दर्शविले आणि सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व शिवरत्न शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जोरजोराने जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय जिजाई असे नारे लावून मुकबधीर निवासी शाळेत एका शिवछत्रपती भक्तांनी समा बांधला व नंतर पुलवामा शहीद झालेले 40 सैनिक यांना आदरांजली अर्पित करून 2 मिनिटांचे मौन धारण केले व नंतर सर्वांनीच पाकिस्तान मुर्दाबाद शहीद जवान अमर रहे असा एक समा बांधला व नंतर सर्वच मुलांचे केस कापून त्यांना चळवळीत सामील केले। शिवाजी संघटनेचे काही पदाधिकारी यांनी त्या सेवेत हातभार लावला, त्यात केस कापणारे दिनेश फुलबांदे, प्रवीण लांजेवार, महेश लांजेवार, सुशील उमरे इत्यादी व नंतर सर्वच कार्यकर्त्यांनी त्या चिमुकल्या मुलामुलींना जेवण वाटप करून पुण्याचे कार्य केले। त्यात सावनकोरे, राजेंद्र हेमणे, प्रतीक शिवणकर, परमेश्वर हेमणे, रामेश्वर कोकडे, राजेंद्र रिनाईन व त्यात महिला शांती जय शिवाजी जय जिवाजी संघटनेचे तरुणी त्यात प्रिया उके, दीपाली शेंडे, जया खडसिंगे, लता शेंडे यांचा सुद्धा समावेश होता। नंतर सुनील भांडारकर अध्यक्ष यांचा वाढदिवस म्हणून सर्वच पदाधिकारी मिळून केक कापला, त्यात प्रवीण लांजेवार, शशिकांत बागडे, अक्षय बिसेन, विक्की गजभिये व नंतर मेडिकल कॅम्प घेण्यात आले। त्यात संपूर्ण औषधी रवींद्र रिणाईत व अंकुश सोनवणे आणि आपली किमती वेळ देऊन चेकअप करणारे डॉक्टर राजेश वैद्य हे होते व बाकी शाळेच्या कार्यक्रमात आमची मदत करणारे योगेश्वर मरगळे, योगिता खेलेकर, आम्रपाली गरडे, अंकुश रोईकवार, रेशू शुक्ला प्रिन्सिपल, धनेंद्र बिसेन इत्यादींचा समावेश होता। धन्यवाद।